क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत आयोजित ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमात कारखाना कार्यस्थळावर पार पडलाय. यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढवणारा क्रांती कारखाना आदर्शवत ठरत आहे. कार्यक्षेत्रातील 90%पेक्षा जास्त ऊस उत्पादक ठिबक वापरतात. ही बाब उल्लेखनीय असून संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत ठरत आहे. स्पेन सारख्या देशांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं हजारो हेक्टर जमिनीवर कमी मनुष्यबळात जास्त उत्पादन काढणारे अनेक शेतकरी आहेत. याच भूमिकेतून औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केल्यास 40% शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आणि क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड सहकारी साखर कारखाना या आधुनिक तंत्रज्ञान संदर्भात एकत्रित काम करणार असून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचं मत प्रतीक जयंतराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी किरण लाड, व्हाईस चेअरमन उमेश जोशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सर्व संचालक आणि पलूस कडेगावचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विचारायचं असतील तर नक्की विचारू शकता. पण हे सगळं तंत्रज्ञानाचं मागचं सगळे संकल्पना ही प्रतीकदारांची आहे आणि नवीन नवीन तरुण त्यामध्ये यावे त्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशी प्रतीकदारांची नेहमी भावना असते आणि त्याचाच सुरुवात क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या आजपासून होते याचा मला अत्यंत समाधान वाटतं. कारण आता येऊ घातलेलं तंत्रज्ञान पुढील 4-5 वर्षांनी आपल्याकडे सगळीकडे होणार आहे पण त्याची सुरुवात आपल्या भागातून व्हावी हीच आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्याची सुरुवातीचा शेतकरी हा आमचा असावा. 5 वर्षांनी आपण बघितलं तर हे आपण शेती पंपांना मारतो, हाताच्या पंपांना मारतो तसे हे ड्रोन कॉमन होतील पुढच्या 5 वर्षात. पण आतापासूनच त्याची सुरुवात आपण करूया, चांगल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊया आणि पुढच्या काळात आणखी ह्याच्या पुढे 2 पावलं आपला शेतकरी असावा अशी अपेक्षा आमच्या क्रांती कारखान्याची आहे. तिथून पुढच्या काळात सगळेच शेतकरी याचा अवलंब करतील अशी प्रामाणिक अपेक्षा क्रांती कारखान्याच्या सगळ्या प्रशासनाकडून व्यक्त करतो. प्रतिकदा इथं आले, त्यांनी या प्रात्यक्षिकाचं उद्घाटन केलं, त्याच्या फक्त संकल्पना देखील ते समजावून सांगतील. पाणी आणण्यासाठी पण एक आपल्याला घरी लागतो, त्याचे किती 300 रुपये, त्याने किती 700 रुपये. हा औषध तर वेगळं, आता औषध वेगळं तर तुम्ही आता औषधामध्ये 40 रुपये इतर बचत केली तुम्हाला तिथं फायदा दिसून येईल. ह्याच्यातून काय दिसून येईल की तुम्हाला प्रत्येक औषधामध्ये प्रत्येक फवारणीमध्ये तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमची फवारणी म्हणजे फवारणी जी होईल ती पद्धतशीर होईल. आता माझ्याकडं आम्ही जेव्हा इस्लामपूरमध्येच आम्ही आपल्या कामेरी गटामध्ये जेव्हा आम्ही तिथे गेलेलो तेव्हा एक ज्येष्ठ व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे सगळं ड्रोननी फवारणी करायला लागला तर जे हात पंपानी मारणारे आहेत त्यांचं काय पण काय मला सांगितलं तुम्ही 92% तुमचं ऑलरेडी क्षेत्र ठिबकच्या खाली आले. खरं तर तुमच्यासारखे शेतकरी आमच्या भागात आले आणि आमच्या लोकांना पण सांगितलं तर आमचा 500 आकडा जरा लवकरच अजून आम्ही तिथं पोहोचू शकतो. मला खरं आनंद आहे की आपण तिथं सगळे एवढ्या मोठे संकेत आला. पण जे दोन आता तुम्ही ड्रोनच्या बद्दल बघितलंय पण ह्याच्या पुढे जर आपल्याला जायचं असेल तर अजून एक वेगळी ड्रोनची टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये हे जर तुम्ही टेक्नॉलॉजी तुमच्या आता पुढच्या 1 वर्षात जेव्हा आम्ही पण त्यावरती अभ्यास करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचं क्षेत्र आहे शेती शेतात न जाता तुम्हाला तुमचं क्षेत्रामध्ये कसं तुम्ही वाढी तुमचं उत्पन्न कसं वाढू शकता हे अजून तुम्हाला कळेल. मी तो प्ले करता येईल पॉज करा मी सांगतो. एसबीएन मराठीसाठी जमीर सनदी पलूस.